तालुक्याचा जुन्नर तालुका, आलेगाव तालुका आणि खेड तालुका या तालुक्याचा प्रमुख कार्यकर्त्यांच्याशी सुसंवाद साधणं, त्यांच्या भावना जाणून घेणं हे काम मी स्वतः आमचे खासदार आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असं आम्ही तिघे जण एकत्रितपणानं करतो आहोत. खरं तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या, त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जास्त जागांची मागणी झाली. असं आहे की प्रत्येक जण जागा मागत असतो, प्रश्न ज्या जागा दिल्या त्यामुळे जागा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10 जागा दिल्या पण 10 ठरल्या. तुम्ही जर टक्केवारी बघितली किंवा गुणवत्ता किंवा स्थायी शरीर बघितला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 1 आहे. पण आम्ही 1, 2, 3 असं काही मानत नाही. आम्ही सगळंच एकत्रपणानं लोकांचं होऊन जातो. 5 वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला 4 मिळाल्या. आज त्याच पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेने 48 पैकी 31 जागा दिल्या आणि याचं श्रेय हे सामान्य जनतेला आहे. खरं तर वाघनखांचा मुद्दा राज्यात सध्या राहतो, असली वाघनखं की नकली त्यावरनं सुद्धा राजकारण मला स्वतः त्याची काय माहिती नाही, त्यामुळे त्याच्याकडून जाणकार असतील त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा. विशाळगडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे जाणार आहात? नाही, असं आहे की आत्ता त्याच्यामध्ये काही भाग त्याच्यात 2 भाग होते, एक गडावाचा भाग आणि गडाच्या खाली एक मुस्लिम समाजाची मोठी लोक असते तिथला भाग होता. साधारणतः जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की गडाच्या खाली मुस्लिम समाज जो राहत होता त्यांचं कारण नसताना हल्ले झाले. हे हल्ले करणारा कळा होतं किंवा होतं असं दिसत नाही. लहान लोकांनी हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टानसुद्धा घेतलेली आहे. हायकोर्टाने काल काही गाईडलाईन दिलेली आहे. अपेक्षा असं करूया की तिथे शांतता प्रसार होईल आणि आता जे तिथे ते दुरुस्त होईल. महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळेल त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटेजीने उतरेल, सर्वाधिक जागा मिळतील असं वाटतं अंदाज? मी मगाशी सांगितलं की तिन्ही पक्ष आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि आमच्या ठिकाणची आणि आमच्या 1000 कार्यकर्त्यांची भावना ही आहे की एका विचारानं द्यायचं, लोकांना फायदा द्यायचा आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी प्रभावी काम करणारं सरकार या राज्यात द्यायचं आणि त्याच्यात काही आम्ही कमी फाजून देणार नाही. खरं जागा वाटपाचा विचार केला तर तिढा वाढू शकतो. अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करते, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत. मुद्दा असा आहे की मागणी सगळेच करतात पण आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रश्न सोडू. जसं लोकसभेला काय झालं, मागणी होती पण एक विचारांना निर्णय झाले तसंच इथे होईल, काही अडचण नाही. आज करतो शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांशी वार्तालाप होणार आहात, मात्र या ठिकाणी इच्छुकांची तुम्ही बैठक घेणार आहात? अनेकांची इच्छा आहे, अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्या इच्छा आहेत, आंबेगावमध्ये आहेत, खेडमध्ये आहेत. स्थानिक असे कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट केले. त्यांच्या प्रयत्नांच्यामुळे आमच्या या जिल्ह्याच्या सगळ्या जागा चांगल्या मतांनी विजयी झाल्या आणि त्या कार्यकर्त्यांची स्वतःच्याबद्दलची सुद्धा अपेक्षा असली तर काही चुकीचं नाही. आम्ही त्यांना एकत्र बसू, एक वाक्यता करू आणि लोकांना फायदा येईल. खरं तुमच्या घरी काय सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात, त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांत पवार साहेबांशी जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्या असेल लोकांच्या सोडवण्यासाठी आहे तर नक्कीच स्वागत आहे, चांगलं आहे असं सुद्धा म्हटलं. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे? अजून काही अर्थकामी ठरवले नाही पण पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या क्रमांकाच्या जागा देईल.
खर तर आज अतुल बँकेने सुद्धा तुमची भेट घेतली, या ठिकाणी तुमचं स्वागत केलं. नवीन काय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा. कुठल्या पक्ष पण ते अजित पवार गटात आहेत ना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी त्यांची चर्चा झाली नक्की काय चर्चा विषय काही झाली नाही. लोक विचारले येतात असं की त्याची उरी माझे विषय होते अनेक ठिकाणी बोलत आणि आमच्या विश्वासाचा मुलगा त्याच्या राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेस त्याचा निकाल घेईल. त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण अजित पवार गटाच्या आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे. जे पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का? सांगितलं ना, ज्यांनी काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची दखलूक ही आमची जबाबदारी. म्हणजे अजित पवार गटाचे जेवढे संपर्क आहेत त्यांनी काम केल्याचं म्हणायचं. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.